ನಾನು ಮನುಷ್ಯ ಸೃಷ್ಟಿ ಅಲ್ಲವೇ ಅಲ್ಲ ನಾನು ದೇವರ ಸೃಷ್ಟಿ ದೇವರೇ ನನ್ನನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ನಾನು ನನ್ನ ಒಂದಷ್ಟು ಕೆಲಸಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು ದೇವರಿಗೆ ನಾನು ಈ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಬೇಕಾಗಿತ್ತು ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ದೇವರೇ ನನ್ನನ್ನು ಕಳಿಸಿದ್ದು ಅಂತ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಇಂಟರ್ವ್ಯೂ ನಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ ನಾನು ನನ್ನ ತಾಯಿ ಬದುಕಿರೋ ಅಷ್ಟು ದಿನಗಳ ಕಾಲ ಮನುಷ್ಯ ಸೃಷ್ಟಿ ಅಂತ ಅಂದುಕೊಂಡಿದ್ದೆ ತಾಯಿ ತೀರ್ಕೊಂಡ ಮೇಲೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ ನಾನು ಮನುಷ್ಯ ನಿರ್ಮಿತವಲ್ಲ ಮನುಷ್ಯ ಸೃಷ್ಟಿ ಅಲ್ಲ ನಾನು ನಾನು ದೇವರ ಸೃಷ್ಟಿ ನಾನು ಬಯಾಲಜಿಕಲಿ ನಾನು ಹುಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂತ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಒಂದು ಸಂದರ್ಶನದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ ಇದೇ ಮಾತಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಕಡೆಗಳಿಂದ ಉತ್ತರ ಕೂಡ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಮಾತಿಗೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ವ್ಯಂಗ್ಯವಾಗಿ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಕೋವಿಡ್ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಇದೇ ದೈವಾಂಶ ಸಂಭೂತರು ಎಲ್ಲಪ್ಪ ಹೋಗಿದ್ರು ಕೊರೋನಾದಲ್ಲಿ ರೋಗವಾಸಿ ಮಾಡೋ ಬದಲು ಜನತೆಗೆಲ್ಲ ಕೂಡ ಜಾಗಟೆ ಬಾರಿಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದರು ಚಪ್ಪಾಳೆ ಹೊಡಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದರು ಅದನ್ನ ಮೊಬೈಲ್ ಟಾರ್ಚ್ ಇಟ್ಕೊಂಡಿ ತರ ಅದನ್ನ ಕೈನ ವೇವ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದರು ಇದೇ ಗಂಗೆಯಲ್ಲಿ ಇದೇ ಯಮುನೆಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಹೆಣಗಳು ತೇಲ್ಕೊಂಡು ಹೋದವು ಆಸ್ಪತ್ರೆ ಒಳಗಡೆ ಬಿಟ್ಟುಬಿಡಿ ಆಸ್ಪತ್ರೆ ಆಚೆ ಕೂಡ ಕೋವಿಡ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ಸಿಗಲೇ ಇಲ್ಲ ಕ್ಯೂನಲ್ಲಿ ನಿಂತುಕೊಂಡಿದ್ರು ಸತ್ತು ಹೋದ್ರು ಆಸ್ಪತ್ರೆಗಳ ಮುಂದೆನೇ ಕೊನೆ ಉಸಿರು ಎಳೆದರು ಪ್ರಾಣ ಭಿಕ್ಷೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದರೆ ಮೊಬೈಲ್ನಲ್ಲಿ ಟಾರ್ಚ್ ಆನ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದರು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಈ ಪರಮಾತ್ಮನ ಅವತಾರ ಮೋದಿ ಅವತ್ತು ಯಾಕೆ ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ದರು ಅಂತ ಹೇಳಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ बायोलॉजिकली मुझे जन्म दिया गया है माँ के जाने के बाद इन सारे अनुभवों को मैं जोड़ करके देखता तो मैं कन्विंस हो चुका हूँ गलत हो सकता हूँ लोग आलो लेफ्टिस्ट लोग तो मेरे धज्जियां उड़ा देंगे मेरे बाल नोच लेंगे मैं कन्विंस हो चुका हूँ कि परमात्मा ने मुझे भेजा है ये ऊर्जा बायोलॉजिकल शरीर से नहीं मिली है ये ऊर्जा ईश्वर ने मुझसे कुछ काम लेना है इसलिए मुझे विधा भी दी है इसलिए मुझे सामर्थ्य भी दिया है इसलिए मुझे नेक दिली भी दी है और प्रेरणा भी वही दे रहा है पुरुषार्थ करने का सामर्थ्य भी दे रहा है और मैं कुछ नहीं हूँ एक इंस्ट्रूमेंट हूँ जो ईश्वर ने मेरे रूप में मुझे मुझसे लेना तय किया है और इसलिए मैं जब भी कुछ करता हूं तो मैं मानता हूं शायद ईश्वर मुझसे करवाना चाहता है क्या परिणाम होगा चिंता छोड़ो मैं सिर्फ ईश्वर को समर्पित हूं दूसरा लेकिन उस ईश्वर को मैं देख नहीं सकता हूं तो मैं भी एक पुजारी हूं मैं भी एक भक्त हूं तो मैंने 140 करोड़ देशवासियों को मैं बायोलॉजिकल नहीं हूं मुझे परमात्मा ने भेजा है तो मैं कन्हैया से कहूंगा हाथ जोड़ के कहूंगा कहीं कन्हैया ये बात तू बाहर मत कह दियो गलती से भी ये बात बाहर मत कह दियो मगर देश के प्रधानमंत्री चमचों के सामने इंटरव्यू में खुल के कहते हैं मैं बायोलॉजिकल नहीं हूं मैं बायोलॉजिकल नहीं हूं जैसे आप सब हिंदुस्तान के जनता सारे सारे जीव जो बायोलॉजिकल हैं उनको नरेंद्र मोदी जी कहते हैं कि भैया आप सब बायोलॉजिकल हो मैं बायोलॉजिकल नहीं हूं मुझे परमात्मा ने ऊपर से भेजा है मिशन के लिए भेजा है अब अगर भैया सड़क पे आपको ये कोई कह दे तो आप उसे क्या कहोगे क्या कहोगे उसे कहोगे भैया माफ करो काम अपना करो हमें अपना काम करने दो और उनके चमचे क्या कहते हैं वाह 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 क्या बात बोली परमात्मा ने भेजा है प्रधानमंत्री को परमात्मा ने भेजा भैया कैसा भेजा है कोविड के समय कहता है थाली बजा दो परमात्मा ने भेजा और कोविड के समय कहते हैं लाशों के ढेर पड़ी हैं गंगा में यहां पे यमुना पार हजारों लोग अस्पतालों के सामने अंदर नहीं सामने लेट कर
आखिरी सांस तोड़ रहे हैं, और प्रधानमंत्री आते हैं कहते हैं भाइयों और बहनों, नहीं प्रधानमंत्री नहीं, जिनको परमात्मा ने भेजा है वो आके कहते हैं भाई और बहनों मोबाइल फोन की लाइट जला दो।